दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात आज झालेल्या छाननीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांचे तिन्ही उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. दरम्यान दक्षिण सोलापुरातील जनतेने मला खंबीर पाठबळ दिले आहे, त्यामुळे दक्षिणची ही निवडणूक 1000% लढवणार आणि जिंकणारच असा विश्वास ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी व्यक्त केला. गेल्या 4 महिन्यांपासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. सुरुवातीपासूनच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, परंतु मध्यंतरीच्या काळात भाजपच्या 7 ते 8 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपचे तिकीट मागण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे विनंती केली होती, परंतु भाजपच्या संसदीय बोर्डाने मला तिकीट नाकारले. भाजपने दक्षिण मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना तिकीट दिले, त्यांचे मी अभिनंदन केले आहे. मला संविधानाने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मी 3 उमेदवारी अर्ज भरले होते. आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली, यामध्ये माझे 3ही उमेदवारी अर्ज मंजूर झाले. दरम्यान 4 नोव्हेंबरला दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर 24 तासाच्या आत मी माझे निवडणूक चिन्ह दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 3.5 लाख मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी मी पूर्वतयारीही केली आहे. न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.